संदेश चष्मा घर डिजिटल फोरोप्टर मशीन द्वारे अचूक नेत्र तपासणी प्रोप्रायटर अमोल देशमुख ठिकाण बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर आणि ठक्कर कॉम्प्लेक्स राजबक्षी वडापाव शेजारी एसटी स्टँड अकोले 91 50 290 290 आणि 92 70 37 41 74. आज गुरुवारी संगमनेरमधील 42 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले. काल संगमनेरमधील रुग्णसंख्येनं 100 पार केली होती. मात्र पुन्हा एकदा आज रुग्णसंख्या कमी आल्यामुळे संगमनेरकरांना दिलासा मिळालाय. तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये 458 जणांचे अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह प्राप्त झाले. आज सर्वाधिक रुग्ण हे पारनेरमध्ये 55 इतके आढळले आहेत. तर त्याखालोखाल शेवगावमध्ये 54, पाथर्डी 52, राहता 44, नगर ग्रामीण 42, संगमनेर 42, महानगरपालिका हद्दीमध्ये 24, नेवासा 24, श्रीगोंदा 22, श्रीरामपूर 19, अकोले 15, कर्जत 15, जामखेडमध्ये 13, कोपरगावमध्ये 13, इतर जिल्ह्यातील 11, राहुरीमध्ये 10 आणि भिंगार कॅन्टोनमेंटमध्ये 3 अशा 458 जणांचे अहवाल अहमदनगर जिल्ह्यामध्ये गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले. तर संगमनेरची रुग्णसंख्या आज पुन्हा एकदा कमी झाल्याचं पाहायला मिळालंय. मात्र असं जरी असलं तरी ग्रामीण भागातील रुग्णसंख्या मात्र मोठी आहे. आगामी काळामध्ये आपल्याला लॉकडाऊन हवं नसेल तर प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं प्रत्येकानं पालन केलं पाहिजे. नागरिकांनी या नियमांचं पालन केलं तर आगामी काळामध्ये लॉकडाऊनसारख्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागणार नाही. तेव्हा कोरोना नियमांचं पालन करा आणि सुरक्षित रहा. वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, संगमनेर.